का उच्च शिक्षित युवतीनं नोकरी सोडून सुरू केलाय मधमाशी पालन व्यवसाय. तर वर्षभरात या व्यवसायातून तिनं कमवले लाखो रुपये. गडचिरोलीसह लगतच्या उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या बेरोजगारांनाही तिनं रोजगार दिलाय. गडचिरोली जिल्ह्यातील प्रवक्ता आदमनं MBA नंतर एका खासगी कंपनीत पुणे येथे ती नोकरी होती. यानंतर मात्र तिनं नोकरी सोडून गडचिरोली या मागास आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यात मधमाशी पालन व्यवसाय सुरू केला. वर्षभरापूर्वी तिनं हा व्यवसाय सुरू केला असून या दरम्यान तिनं या जवळपास 2.5 लाख खर्च केला आणि खर्च वजा करून 3.5 ते 4 लाख रुपये व्यवसायातून त्यांनी कमवल्यात. सुरुवातीला गडचिरोली तालुक्यातील खुर्सा येथे प्रयोग केला आणि हा प्रयोग यशस्वी झाल्यावर मधाची मागणी वाढली. मग तिनं चक्क वेगवेगळ्या फुलांचे मध त्याच फ्लेवरनी बनवणं सुरू केलं. त्यामधील आयुर्वेदातील मधाचे फायदे आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्यात आल्या. त्यामुळे प्रत्येक डायबिटीज असो की वेगळ्या आजारासाठी मध बनवणं सुरू आहे. हा व्यवसाय गडचिरोली जिल्ह्यासह उत्तर प्रदेश राजस्थान राज्यातील झालावाड येथे सुरू करून अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या प्रकल्पाच्या यशस्वीमुळे प्राजक्ता अदमाने या तरुण महिला व्यावसायिकाला अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाल्यात. गडचिरोलीची आहे आणि 12वीपर्यंतचं शिक्षण मी गडचिरोलीतच पूर्ण केलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी नागपूरला फार्मसी कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि माझं ग्रॅज्युएशन मी फार्मसीमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी पुण्याला गेले आणि तिथे मार्केटिंग MBAमध्ये मार्केटिंग केलं. मार्केटिंग केल्यानंतर MBA केल्यानंतर नोकरी करायची मी कोणाला, पण स्वतःचा काहीतरी उद्योग सुरू करायचा हे ध्येय मनात होतं आणि तो उद्योगसुद्धा आपल्या गडचिरोली जिल्ह्यातच करायचा, म्हणजे त्या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावता येईल आणि इथल्या लोकांना रोजगार निर्मित करून देता येईल हा उद्देश मनात बाळगून मधमाशी पालन चं ट्रेनिंग मी सुरुवातीला घेतलं आणि ह्याचे सगळे बारीक बेसिक नॉलेज समजून घेतलं. आणि हे नॉलेज घेताना मला विविध राज्यांमध्ये जावं लागलं, भारतातल्या विविध क्षेत्रामधल्या मधमाशी पालकांना भेटून त्यांच्याकडनं पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज घ्यावं लागलं आणि त्यानंतर मग मी माझ्या बेट्या विकत घेतल्या आणि मधमाशी पालनाला सुरुवात केली. मधमाशी पालन करताना फक्त मध गोळा करायचं हा उद्देश नव्हता, त्यासोबतच मधमाशीचं संवर्धन व्हावं मोठ्या प्रमाणात. माझ्यासारख्या मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा महिला अगदी नगण्य आहे या क्षेत्रामध्ये, कारण हा पुरुष प्रधान व्यवसाय आहे आणि ह्याच्यात भरपूर चॅलेंजेस असतात. आम्ही स्थलांतरित मधमाशी पालन करतो त्यामुळे वेगवेगळ्या राज्यामध्ये आम्हाला आमच्या पेट्या मायग्रेट कराव्या लागतात आणि त्यासाठी पहिले तो भाग संपूर्ण फिरून त्या भागात कुठला कुठला फ्लोरा उपलब्ध आहे त्याची माहिती घ्यावं लागते आणि जंगलामध्ये किंवा शेतांमध्ये आपल्या पेट्या ठेवाव्या लागतात. त्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा आणि त्यांचं प्रोत्साहन या बळावर मी हे मधमाशी पालन करू शकले. तसेच मला विविध मधमाशी पालक बांधवांकडून सुद्धा या व्यवसायासाठी खूप मदत मिळाली आणि प्रोत्साहन मिळालं. हे करत असताना मला याची जाणीव झाली की मधमाशी पालन करून तिथेच न थांबता आपण आपल्या मधाचा एक ब्रँड तयार करायला हवा आणि हे मध प्रोसेस न करता रॉ फॉर्ममध्ये उपलब्ध करून त्याची मधाची गुणवत्ता कायम राखली जावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. आणि कस्तुरी हनी या ब्रँड अंतर्गत मग आम्ही अनप्रोसेस्ड रॉ हनी मार्केटमध्ये उपलब्ध करून दिले. या ब्रँड अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या व्हेरायटीज उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचावे आणि जागतिक स्तरावर सुद्धा आम्ही काही आपल्या जिल्ह्यातलं मध उपलब्ध करून देऊ शकलो पाहिजे त्यासाठी आम्ही MIDCला एक प्लॉट घेतलेला आहे आणि तिथे हनी प्रोसेसिंग प्लांट उभारण्याची आमची योजना आहे. त्यासाठी आम्हाला भरपूर वेगवेगळ्या स्तरावरून मदत मिळते, प्रोत्साहन मिळते आणि त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. शेतीमित्र मध्ये आता वेळ झाली, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.